द कश्मीर फाइल्स चित्रपटात दाखवण्यात आलेली स्थिती पुन्हा एकदा निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे। अलीकडेच एका कश्मीरी पंडिताची हत्या करण्यात आली, त्यानंतर कश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार व्हा अशी धमकी देणारे पत्र दहशतवादी संघटनेनं जारी केलंय। पाहूयात सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना दहशतवादी संघटनेनं धमकी दिली आहे। काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार व्हा अशी धमकी देणारे पत्र लष्कर ए इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेनं जारी केलंय। काही दिवसापूर्वीच राहुल भट्ट या काश्मीरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती। त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मीरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लष्कर ए इस्लाम या दहशतवादी संघटनेनं जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना धमकी दिलीय। स्थलांतरितांसाठी उभारलेल्या कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलंय। दहशतवादी संघटनेनं पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की सर्व स्थलांतरित आणि RSS एजंटांनी काश्मीर सोडून जावं, अन्यथा मरायला तयार व्हावं। काश्मीरमध्ये आणखी एक इस्रायल करून काश्मीरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मीरी पंडितांना इथं जागा नाही। तुमची सुरक्षा दुप्पट किंवा तिप्पट केली तरीही तुम्ही मरणारच अशी धमकी देण्यात आली। काही दिवसांपूर्वीच एका दहशतवादी संघटनेनं राहुल भट्ट नावाच्या काश्मीरी पंडितावर गोळ्या झाडून हत्या केली होती। राहुल सरकारी कार्यालयात काम करत होता। दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। राहुल याच्या हत्येनंतर काश्मीरी पंडित आक्रमक झाले होते। रस्त्यावर उतरत काश्मीरी पंडितांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली होती। तसंच काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोपही केला होता। या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनेनं धमकीचं पत्र जारी केल्यानं काश्मीरी पंडितांच्या हत्याकांडाच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।